आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे जळगावमध्ये पोहोचले, त्यांची प्रतिक्रिया पाहूया. आज सभा होतीये उद्धव ठाकरेंची, पण त्याआधीच खरं तर जळगावमधलं राजकीय वातावरण तापलेलं आहे. दोन्ही बाजूने आव्हान प्रति आव्हान एकमेकांना दिले जात आहे. सभा तर विराट होणार आणि सभा विराट होणार म्हणूनच दुसरी बाजू जी काही असेल शिल्लक त्यांची तंतरलेली आहे, थोडक्यात त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली. आपण खोटी आव्हानं दिली जातात, खोट्या दंडामध्ये बेडक्या भरवल्या जातात, मग तर त्याचा परिणाम या सभेवर कोणताही होण्याची शक्यता नाही. उलट अशा पद्धतीनं आव्हान दिल्यामुळं शिवसैनिक त्वेषानं या सभेला मोठ्या प्रमाणावर येतील आणि मला वाटतं हे आव्हान परतून लावणं शिवसेनेला काही फार काही अवघड काम आहे, अशातला काही भाग नाही. मनसेच्या काही कार्यकर्त्यांना पाचोऱ्यामध्ये पोलिसांनी आत्ता काही वेळापूर्वी ताब्यात घेतलेलं आहे. त्यांनी देखील त्या ठिकाणी संजय राऊत यांचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं जाणीवपूर्वक सभा एक लोकशाही मार्गानं आपला विचार मांडण्याचा एक पद्धत एक प्रकार आहे. खरं तर आता काही निवडणूक नसताना एक विचार व्यक्त करण्यासाठीच या सभा शिवसेनेच्या वतीनं ठिकठिकाणी होत आहेत, महाविकास आघाडीच्या वतीनंही होत आहेत. ही शिवसेनेची स्वतंत्रपणे सभा आहे. शिवसेनेनं आत्तापर्यंत कधीही कोणत्या सभेला अडवलेलं नाही आहे, पण अशा पद्धतीनं शिवसेनेच्या सभेला कोणी अडवं जात असेल तर याच्यानंतर आम्हाला याचा विचार करावा लागेल की तुमच्या सभा कशा पद्धतीनं होतात. कारण ज्या गावच्या बाबळी त्याच गावच्या बोरी, आम्हाला या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे. आणि म्हणून मी जे कोणी असेल त्यांना विनंती करेल, आव्हान करेल, सभा आहे, विचार व्यक्त करतायत, आपण विचार ऐका. आपल्या कानाला सहन होत नसतील तर कानात बोळे घाला, पण तो अशा पद्धतीने विरोध करणार असेल तर येणाऱ्या काळात तुमच्याही सभा होतील, त्यावेळेस मला वाटतं शिवसैनिक काय करतील याचाही आपण विचार करा. काल गुलाबराव पाटील यांनी वक्तव्य केलं की आम्ही दगड मारून सभा बंद करणारे लोक आहोत, त्यामुळे आम्हाला चॅलेंज करून संजय राऊतांनी दगड मारणारे हात आता बंद झाले, आता गद्दारीनं खोक्याचे हात झालेले आहेत. हे काही दगडाचे हात आता राहिलेले नाही. ज्याचे हात भ्रष्टाचाराच्या गंगेनं भरलेले आहेत, खोक्यामुळं भरलेले आहेत, यांनी आता दगडाची भाषा करू नये. तुमचे दगडाचे हात केव्हाच ज्या दिवशी गद्दारी झालेली त्या दिवशी तुटून पडलेले आहेत. ते असंही म्हणत आहे की संजय राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि स्वतःच्या जीवावर लढून दाखवा. मला असं वाटतं तुम्ही सुद्धा या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपले शिवतीर्थावरचे भाषण आहे का, आपण काय काय भाषण करत होता, मी कोण होतो, कसा होतो, कोणामुळे झालो, आणि त्याच संघटनेशी आपण गद्दारी केली तर आपण पुन्हा उभा राहा राजीनामा देऊन. संजय राऊत साहेबसुद्धा त्यांचं आव्हान स्वीकारतील, पण सगळ्यात आधी यांनी आव्हान स्वीकारावं की आपण राजीनामा द्या आणि पुन्हा एकदा निवडणुकीला उभा राहा, मग बघू आपण काय होतं. दानवे साहेब, खरं तर याच्या आधी देखील उद्धवले आहेत, मात्र इतक्या अशा पद्धतीने सभा उधळून लावण्यापर्यंतचं आव्हान दिलं गेलं नव्हतं. जळगावमध्ये मात्र तसं होताना पाहायला मिळतं. मला वाटतं कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे. इथं कलेक्टर आहेत, इथं SP आहे आणि गुलाबराव पाटील स्वतः पालकमंत्री पण आहेत बहुधा या जळगावचे, त्यांची पण ही जबाबदारी असते. आणि तेच लोक असं वक्तव्य करत असेल तर महाराष्ट्र सरकारने या दादागिरीची दखल घेतली पाहिजे. मुख्यमंत्री असेल, गृहमंत्री असेल, यांनी या सगळ्या दादागिरीची दखल घेतली पाहिजे असं माझं मत आहे. आजच्या सभेचा जर आपण विचार केला तर उद्धव ठाकरेंबद्दल आदर प्रेम सर्व दिसत आहे, परंतु संजय राऊतांवरच खास करून यांचा राग आहे हे कुठेतरी जास्तीत जाणवपूर्वक जाणवत आहे. त्याच उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली संजय राऊत साहेब काम करतात, पक्षाची भूमिका व्यक्त करत असतात आणि म्हणून अशा पद्धतीनं जो आघाडी घेतो, जो समोर असतो, त्याच्यावर अशा पद्धतीनं राग लोक व्यक्त करतच असतात आणि ते काही संजय राऊत साहेबांना नवीन आहे असं मला वाटत नाही. कोणी या सभेला सभा ऐकायला यायचं सगळ्यांचं स्वागत आहे. घुसण्याची गोष्ट, घुसण्याची भाषा आमच्याशी करायची नाही, घुसले तर तिथंच. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.